चंद्राव अन्नासो देशमुख इस्लामपुर सांगली दाखिल भारतीय नंदीवाले समाज संघटने का संस्थापक अध्यक्ष बोलता है। आप नंदीवाले समाजा समस्या बाबत बोलता है तरी भारतीय नंदीवाले समाज आतापर्यंत आम्मी खाजगी कुछ ही आंदोलन के लिए नहीं कुछ ही काय के नहीं जी आर शासना चील जो आम्मी स्वीकार पमच कुछ ही काम झालं नाही म्हणून आता आम्ही हे पवित्र घेतलंय की आता आंदोलनाचा पवित्र घेतलाय आणि महाराष्ट्रभर आणि सगळ्या भारतभर आम्ही आंदोलन करणार आहे कारण आमची जात भटक्या विमुक्त असून कुठेही आहे त्याला तारा नाही यासाठी आम्ही आंदोलन करतोय। आमची मागणी पहिली आहे की अनुसूचित जाती जमातीत आम्हाला समाविष्ट करून घ्याव आमच्या जातीला अनुसूचित जाती जमातीत समाविष्ट करून घेण्याबाबत आम्ही आंदोलन करत आहे। दुसरा प्रश्न आहे की भूखंडबाबत भूखंडमध्ये आमचं काय समाज पालं घालून किंवा झोपड्या घालून राहिले ते त्यांच्या नावी ते भूखंड झालेलं नाही फॉरेस्ट गायरान झालेलं नाही की तातडीनं आम्हाला सातबाऱ्यावर किंवा गायरान जमिनी आमच्या नावावर व्हावेत मोजणी करून सरकारी मोजणी करून तातडीनं आमच्या नावावर त्याच्या चढावेत आमच्या नावावर ती झाले पाहिजेत आणि सर्व ठिकाणी झाले पाहिजे। हे आत्तापर्यंत आमच्या आजोबा पंजोबा आले असं नुकतंच राहिलेलं आहे की भूखंड काय आमच्या नावावर झालेलं नाही नुसतं ग्रामपंचायत नॉर्मल नोंद आहे तरी ती फिक्स करून मिळावे आणि हां आणि शाळेच्या दाखल्याचं शिक्षणाबद्दल शाळेचा दाखला आम्हाला जातीचा दाखला मिळत नाही 1961 सालीचा पुरावा मागतात तर 1961 साली आमची जात कुठं भटकंती करत होते कुठं जायत होते आत्ता कुठंतरी या 4-2 वर्षात स्थिर झाला आहे नाहीतर ही कुठंही जात भटकंती करत पालं टोकून जिथं उदरनिर्वाह होईल तिथं राहणार की 1961 सालच्या दाखल्याचं पुरावं आठवण की रद्द करून ग्रामपंचायतच्या जिथं राहिलं तिथं ग्रामपंचायत तलाठीच्या दाखल्यावरून आम्हाला जातीचा दाखला मिळावा त्याच्या अनुषंगानं तीच पुरावा ग्राह्य धरून आम्हाला जात पडताळणीचं 10वी 12वी PA-पर्यंत शिकणाऱ्या मुलांना जात पडताळणीसुद्धा मिळावे आणि यासाठी आम्ही इथं आंदोलन करत आहे। अनेक आमच्या साधारणतः 25-26 मागण्या आहेत हां शिष्यवृत्तीच्या बाबतीत पण शाळेच्या मुलांच्या शिष्यवृत्ती पण मिळत नाही आणि खरं सांगायचं गेलं तर आजवर आम्हाला कुठलीही सुविधा मिळाली नाही। प्रत्येक जातीनं आंदोलन केलं पण आम्ही पण आता आंदोलन करतोय आम्हाला कुठल्याही जातीचं कुठल्याही गोष्टीचं आपल्याला सुविधा मिळाल्या नसल्यामुळं आम्ही आंदोलन करत आहे। आता प्रत्येक जिल्ह्यात करणार परत मंत्रालयावर मुंबईतही आंदोलन करणार आम्ही आणि 6 जुलैला आम्ही आझाद मैदानावर सर्व समाज महाराष्ट्र भारतभरनं सर्व समाज 6 जुलैला आम्ही तिथं आंदोलन करणार आहे। तरी या सर्व आम्ही माझी विनंती आहे की शासनाला ही आमचं काय हे निवेदन दिलं आहे 25-26 काय 26 एक साधारणतः 28 एक निवेदन आहेत आमचं यात काय सर्व काय विस्तार करून सांगता येणार नाही वेळ थोडा असल्यामुळं काय सांगता येणार नाही। या सगळ्या सगळ्याच मागण्या विनंती करून आमच्या मान्य कराव्यात आमच्या भटक्या जातीला नंदीवाले समाजा जातीला कुठंतरी न्याय मिळावा की माझ्या सगळ्या नंदीवाले समाजाच्या महाराष्ट्राच्या वतीनं भारताच्या वतीनं मी न्याय मिळावा ही विनंती करतो आणि सर्व ठिकाणी सर्व जिल्ह्यात आंदोलन राहील आणि जर या मागण्या जर आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही या इथून पुढं आंदोलन आमचं चालूच राहील ही विनंती करून अखिल भारतीय नंदीवाले समाज संघटना अध्यक्ष नात्याने या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन आणि या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये ज्या असणाऱ्या अडचणी या संदर्भात या मागण्यासाठी आम्ही कलेक्टर या ठिकाणी धरणे आंदोलन साठी बसलेला आहे। आमचा समाज हा भटकंतीत 18 विश्व दारिद्र्य रेषेत असणारा
ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आर्थिक स्रोत मिळेल, त्या ठिकाणी जातीच्या बाबतीत असेल जातीचा पुरावा पाहिजे असेल तर तुमचं एक्सरचा पुरावा मागितला जातो, त्यामुळे त्याला जातीचा दाखला मिळत नाही, पुरावा कोणताही सिद्ध होत नाही। त्यामुळे आम्ही काय म्हणतो, एक्सरचा पुरावा न मागता त्या ठिकाणी तलाठी असेल, सरपंच असेल, ग्रामसेवक असेल त्यांचा देव ग्राही धरावा आणि त्या दिवशी जातीचा दाखला निघेल त्या दिवशी त्यांना नॉन क्रिमिनल आणि जात पडताळणी करून त्या ठिकाणी देण्यात यावी। कारण का मागं पुढं ती स्थिती निर्माण होते, ज्यावेळी मुलगा शिकायला जातो त्यावेळी त्याला शिष्यवृत्ती ज्यावेळी अडचणी येतात तो शिक्षणाचा पाया तो मजबूत होत नाही की त्याला अर्धवट शिक्षण सोडून द्यावं लागतं की आर्थिक परिस्थिती असते। कारण का रोज प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन भीक मागून हा समाज वावरत आहे की दोन पैसे त्या ठिकाणी मिळवणं हा शिक्षणाचा गंध नसणारा हा समाज आहे। त्यामुळे त्या परिवर्तन या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे होतं ते झालेलं नाही, त्यामुळे आम्ही या आंदोलनाचा एक असलेला एक पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे। म्हणून आम्ही या मागण्यासाठी आपल्या ठिकाणी येत आहे। या मागण्या सर्व या सातारा जिल्ह्यातल्या सर्व समाजासाठी तळागाळात असणाऱ्या असंख्य जातीचे दाखले पेंडिंगला आहेत, घरकुल योजना आहेत, अशा सगळ्या योजनेचा या समाजाला फायदा मिळावा यासाठी मी एक दिवसाचं हे धरणं आंदोलन करतो आहे। त्यानंतर 6 जुलैला आझाद मैदान या ठिकाणी सगळा समाज या महाराष्ट्रातून भारतातून या ठिकाणी येणार आहे, बहुसंख्येने त्या ठिकाणी येणार आहे आणि मोठं आंदोलन उभं राहणार आहे आणि या सगळ्या मागण्या आमच्या नदीवाल्या समाजच्या मान्य व्हावेत एवढीच मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। अखिल भारतीय नदीवाले समाज संघटना मी संग्राम देशमुख सचिव। तर आज सातारा या ठिकाणी नंदीवाले समाजासाठी जे आम्ही आंदोलनासाठी बसलेलो आहोत, तरी ह्या आमचा नंदीवाले समाज हा भटकंती करणार आहे, तरी आमचा समाज हा पालात राहणारा असून तरी शासनाच्या कोणत्याही मागण्या किंवा कोणतीही सुविधा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत। तरी आमच्या समाजाच्या आता मूळ मागण्या म्हणजे अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश करण्याबाबत त्याचंही शासनाने दखल घेतली पाहिजे किंवा आम्हाला त्यामध्ये 15% आरक्षण जास्त मिळालं पाहिजे। दुसरा मुद्दा असा की जातीच्या दाखल्या संदर्भात कुठेही जाती दाखले काढायला गेले तर अगोदर विचारतात की तुम्ही 1960 पुरावा द्या, तर हा पुरावा भटकंती करणारा समाज असल्यामुळे पुरावा मिळू शकणार नाही, कारण आज इथं उद्या तिथं असा भटकंती करणारा आमचा समाज आहे। मग हा पुरावा मिळणार कुठून? तर यासाठी तलाठी कार्यालयामध्ये मिळणारे दाखले ग्राह्य धरले पाहिजेत किंवा सध्याचे चुलत्यांचे वगैरे या दाखले ग्राह्य धरून त्यावरून दाखलेचा दाखला हा मिळाला पाहिजे। तसेच इतर सुविधा म्हणजे शिष्यवृत्ती, कारण काही ठिकाणी असं होतं की पहिल्या वर्षी शिष्यवृत्ती मिळाली जाते, दुसऱ्या वर्षी मिळतच नाही, मग याचा पाठपुरावाही शासनाने केला पाहिजे। परत रेशन कार्डबाबत आज आमचा पूर्ण समाज इतका भटकंती करणारा असला तरी नकळत आता स्थिरतावर झालेला आहे, तरीसुद्धा त्यांना दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड मिळालेलं नाहीत अद्याप। काही जणांना मिळाले, काही जणांना वंचित राहिलेले, काही कारणं सांगतात की अमुकाना तमुकाना ह्या गोष्टी होत राहतात। दुसरी गोष्ट म्हणजे गायरान जमीन अद्याप आमच्या समाजाला मिळालेलीच नाही, कारण त्या सरकार व प्रशासनातर्फे त्या आमच्या जरा मोजणी करून त्या पद्धतीनं त्या जमिनी आमच्या समाजाला मिळून कुठेतरी स्थिरस्थावर केली पाहिजे। तसेच शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, त्या योजना आमच्यापर्यंत मिळत नाहीत व आता शाळेचा दाखला काही कारणास्तव दाखल्याचे जात चुकीचे लागलेले असते, पण सध्याच्या ह्याच्यानुसार त्याची काहीतरी दुरुस्ती करून शाळेच्या दाखल्यावर जातीची दुरुस्ती करून मिळावी। तसेच शाळा कॉलेजमध्ये किंवा आता नोकरी करायला गेलं तर सध्या मुद्दा असा होतो आहे की जातीचा दाखला हा पाहिजे कंपल्सरी, त्यामुळे त्यामध्ये आरक्षण वेळ जास्तीत जास्त मिळावं, आमच्या समाजातील युवकांना चांगल्या संधी मिळाव्यात, त्यांचं कुठेतरी चांगलं व्हावी, प्रशासन दरबारी ही विनंती आहे। ती विनंती आणि तसेच रेशन कार्डाची सुविधाही शासनाने योग्य दखल घेतली पाहिजे ही विनंती आहे। आपलं गाव सांगायचं, लक्ष्मण पिंगारे आतील माझी जात नंदीवाले। आमच्या समाजात मी स्वतः आम्ही कसं राहत होतो, कसं म्हणजे शाळा शिकलो हे माझ्याकडे आम्हाला अत्यंत त्रास झालेला आहे। तीन काट्याच्या आधारे पालात राहत होतो आम्ही आणि आमच्या शाळेसाठी खर्च होणारा खर्च शनिवार रविवारी आम्ही शेंगा चाळायचा आहे,
त्याच्यावरनं आमचं शिक्षण सातवीपर्यंत झालं आहे. नंतर आर्थिक परिस्थितीमुळं आम्ही शाळा शिकलेलो नाही. पाला आमचा जन्म झालेला आहे. एका पाला दादा 12-12 माणसं राहत होतो. आम्ही पावसाळा उन्हाळा असेच हालात काढले. आमच्या आत्ता जे मुलं आहेत आमचे जी मुलं आहेत ते पण आमच्यासारखेच त्यांनी शिक्षण वगैरे केलेलं आहे. त्यांना जी काय सुविधा मिळावी शासनातर्फे ती काय जाचकाठीमुळं आम्हाला काही गोष्टी मिळत नाही. ती शासनाने मिळून द्यावं असं माझं सांगणं आहे. आणि शिवाय रेस्टिंग कार्डामध्ये नाव वाढविले आणि आम्हाला रेस्टिंग काही लोकांना मिळते काही लोकांना मिळत नाही. आर्थिक परिस्थितीचा पुरावा ना म्हणते परिस्थिती एखादा सर्व्हिस असला त्याला रेस्टिंग मिळत नाही. राहायला जमीन नाही जागा नाही आणि रानात शेत नाही. अशा लोकांनी कुठले पुरावे वगैरे गोळा करायचे तर यासाठी शासनानं त्वरित मान्य करून द्या. आपलं मागण्या मान्य करून द्यावं असं माझं म्हणणं आहे.